bye. Anandi. God, ticket is up there, no? You're not there, luck. Samira, Nathun. Hi. Hi. आम्ही तुझ्याबरोबर राहू नये अशीच तुझी इच्छा आहे ना? मग आम्ही हट्ट नाही करणार. आम्ही जातो. फक्त आम्हाला तुझी खूप काळजी वाटते गो. पण तू जमशील ना स्वतःला? आई, प्लीज आमच्यावर रागावू नकोस गो. आम्ही हट्टी नाही आहोत. फक्त आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही एवढंच. अमित, तुझ्याबरोबर असलेलं तुला नाही ना आवडणार. आता हे आम्हाला कळतंय. आई जातो आम्ही. समीरा, स्वानंदी, चला बाळा. या. जा जा शांत व्हा. प्लीज. खूप रागावले असतील ना मुली माझ्यावर. पहिल्यांदा त्यांच्या नजरेत माझ्याबद्दल एवढी नाराजी बघितली मी. शत्रूच वाटले असेल मी त्यांना. आणि वहिनी, तुम्ही जे का करताय ते त्यांच्या भल्यासाठी करताय की नाही? आणि हे त्यांनाही माहिती आहे. पण किती रडत होत्या बघितलंच ना जाताना. साहजिकच आहे ना वहिनी. त्या तुमच्यापासून लांब जातात या अशा परिस्थितीत तुम्हाला सोडून. आणि किती म्हटलं ना आपण त्यांना, किती लहान म्हटलं ना तरी तरी त्यांना माहिती आहे की आजूबाजूला काय परिस्थिती. तितक्या समजूतदार नक्कीच आहेत त्या. ते समजून घेतील ना का मला? म्हणजे राग नाही ना धरणार माझ्यावर? नाही बहिणी. आणि आपण आधनमधनं जाऊ ना त्यांना भेटायला. त्या जशा आपल्याशिवाय राहू शकत नाही तसं आपणही त्यांच्याशिवाय नाही राहू शकत की नाही? तुम्हाला एक सांगू ऐकाल? तुम्ही भाऊजींना कळवता की त्या दोघी दीपिका ताईकडे? म्हणजे ते त्यांना जाऊन भेटून येतील अधूनमधून. म्हणजे अगदीच वेगळं झाल्यासारखं नाही वाटणार ना त्यांना? काय झालं? काय विचार करताय आता? कसं घडलं ना सगळं. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एका छपराखाली नांदणारं घर आपलं. आज मी इकडे, हे तिकडे, मुली बल तिकडेच. काय चुकलं असेल का माझं म्हणून ही शिक्षा मिळाली मला? मी काही नाही चुकलंय. ऐकच तुम्ही. मला माहिती माझी पुण्याई एवढी नाही आहे. पण तरी सुद्धा जर महाराज भेटलेच ना मला कधी तर मी त्यांना विचारणार आहे. जे घर जपण्यासाठी मी माझं अख्खं आयुष्य खर्ची घातलं त्याच घराला का मुकावं लागलं मला? काय चूक होती माझी? சாமி. आज समीरा, स्वानंदी, दीपूच्या घरी गेल्या. कोणी मला बोलून दाखवलं नाही महाराज, पण मला माहिती आहे की ही माझी हार आहे. माझ्या विश्वासावर बाहेर पडलेल्या समीरा स्वानंदीला मी योग्य निवारा देऊ शकलो नाही, त्यांच्या गरजा भागवू शकलो नाही. कुणालाही मानसिक शांतता देणं हे माझ्या आवाक्या बाहेरचंच आहे, हे मला मान्य आहे. पण किमान त्यांना थोडंफार आर्थिक स्थैर्य तरी मी द्यायलाच हवं. आज दुर्दैवाने मला तेही करता येत नाही. हे असं अजून किती दिवस चालणार आहे महाराज? पडेल तर काम करण्याची तयारी मी दाखवू नये, मला काम मिळत नाहीये. अजून काही दिवस हे असंच सुरू राहिलं तर आज जे समीरा स्वानंदीच्या बाबतीत घडलं आहे तेच कदाचित उद्या सरिता कस्तुरीच्या बाबतीतही घडू शकेल. या सगळ्यांनाच आपापल्या गरजा भागवण्याकरता आधार शोधावा लागेल आणि त्याच गोष्टीचं ओझं मनावर घेऊन मी फार काळ नाही जगू शकणार महाराज. एकतरी या हाताना आता काम तरी द्या, नाहीतर या शरीराची हालचाल कायमची थांबून तरी टाका महाराज. कस्तुरी, मला पटतंय तू म्हणालीस ते. म्हणजे यांना फोन करून सांगायला हवं की मुली आता माझ्याजवळ नाही आहेत, दीपिकाकडे आहेत. पण हे चिडणार नाहीत ना माझ्यावर? आणि भाऊजींना तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळख, ते कुठल्या गोष्टीला कसे रिॲक्ट होतील याचा अनुभव तुम्हाला जास्त चांगला असेल की तुम्ही फार विचार करू नका. तुम्ही त्यांना फोन करा आणि सगळं काही सांगून टाका लगेच. म्हणजे त्यांना काही डिसिजन घ्यायचं असेल तर ते लगेच घेऊ शकतील की नाही. मी फोन लावून देते तुम्हाला. हॅलो, हां हॅलो, मी बोलते. बिझी आहात का? नाही नाही, मी कितीही बिझी असलो तरी मला हवं तेव्हा डिस्टर्ब करायची मुभा मी तुला केव्हाच दिली. बोल. मी वेगळ्याच गोष्टीसाठी फोन केला. म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं की स्वानंदी समीरा आता माझ्याजवळ नाही आहे, दीपिका तिच्या घरी घेऊन गेली आहे त्यांना. अगं पण आपलं घर असताना? अहो त्या माझ्याशिवाय राहायलाच तयार नव्हत्या, म्हणून मी खूप प्रयत्नांनी पटवलं त्यांना, समजावलं आणि पाठवलं दीपिकाकडे. म्हणजे तिथे गेल्यावर निरक्षताबरोबर मन रमेल. एकदा माझ्याशिवाय राहायची सवय झाली की मग तुमच्याबरोबरही राहतील त्या, म्हणून पाठवलंय. आणि तुझ्याशिवाय राहायची सवय नाहीच झाली तर? सरिता, नाही होत अशी सवय, मी माझ्यावरून सांगतोय तुला. मी आता बघा काय करायचं ते, पण दीपिकाच्या घरी जा आणि मुलींना घेऊन जा तुमच्या बरोबर घरी. सरिता, हे जे सगळं चाललंय ते सगळं योग्य चाललंय असं तुला वाटतंय ना? मग ठीक आहे. तसं नाही हो. मग कसं आहे? आई वडील दोघेही जिवंत असताना आपल्या मुली अनाथाश्रमात राहिल्यासारख्या दुसऱ्यांच्या घरी वाढतायत. धाकटा भाऊ भरपूर कमवत असताना त्याचा मोठा भाऊ ओझी वाहण्याची काम करतोय. दोन मजली छान मोठा बंगला असताना घरची लक्ष्मी धर्मशाळेत राहते. या अशा संसाराचं चित्र पाहिलं नव्हतं मी कधी, पण तू आणि दादांनी मिळून मला ते दाखवलंय. का तर केवळ तुमच्या चुकीच्या हट्टा. आमचा हट्ट चुकीचा नव्हताच होय, पण तुम्हाला ते मान्य नव्हतं. पण तुम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्नच केला. हॅलो 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 कट झाला. बॅलन्स संपला असेल कदाचित, ते भरला नाही, रिचार्ज नाही केला ना. सगळं बोलण्यावर तट राहिलं, पण कदाचित मी सगळ्या गोष्टी त्यांना सांगाव्या ती महाराजांचीच इच्छा नसेल. जे महत्त्वाचं होतं ते सांगितलं, बाकी अवांतरच बोलत होतो. दादा कधी येईल आई? अक्षू, समीरा आणि स्वानंदी आईबरोबर सहजासहजी येतील असं मला वाटत नाही. त्यांना समजावण्यात तिचा अर्धा वेळ जाईल. दादा येतील ना त्या? बस इकडे. आता मामीने आईला स्वतः फोन करून बोलवून घेतलंय म्हटल्यावर मामी त्यांना नक्कीच पाठवेल. पण अक्षू, तुझ्या लक्षात येतंय का, त्या दोघी आता आपल्या घरी येणार म्हणजे आपली जबाबदारी वाढली आहे. त्यांना इथे अजिबात परक वाटू द्यायचं नाही. त्यांना आपण इतका आनंद द्यायचा की त्यांना त्यांच्या घराची आठवणच येता कामा नये. मी प्रयत्न करेन दादा असं वागायचा. हे बघ, आलीच आहे. अगं या ना इथे. तुम्हाला घर नवीन आहे का? ये समीरा, स्वानंदी या. अक्षुजांच्या आता पाणी घेऊन या. नीरज बाबा कुठे गेलेत? अगं बाबांना आत्ताच फोन आलेला. जयपूरच्या ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय. त्यांना आजच 3 दिवसांकरिता जायचं आहे. बाबांचं ना नेहमीच असं असतं, जेव्हा आपल्याला त्यांची खरी गरज असते ना तेव्हा ते नेमके ते बाहेर जातात. तुम्ही उभ्या का? जा बसा, जा या. आत्या, आमची खोली कुठे आहे? तुमची खोली ना, तुम्ही असं करा, आजच्या दिवस तुम्ही नीरज आणि अक्षराच्या बरोबर झोपा. उद्या काका आला ना की मग त्यांना मी तुमच्याकडे आता स्पेशल खोली तयार करायला सांगते. ठीक आहे? अगं ती खाऊन तर घ्या. आत्या नको, आम्हाला भूक नाही आहे. स्वानंदी, आता किमान काय खायचं, कधी खायचं हे तरी आम्हाला ठरवू देत ना प्लीज. पूजा देसाईचा लेटेस्ट रिपोर्ट्स तुम्ही एकदा नजरे खालून घातले तर बरं होईल. तुम्ही बघितले? हो, अजून फार फार तर एखादा महिना. आता हे सगळं तिला कसं सांगायचं हा खरा प्रश्न आहे. ही पूजा देसाई साधारण 1.5 वर्षापूर्वी आपल्या क्लिनिकमध्ये आली. डॉक्टर नाथूंच्या रेफरन्सने आली होती. 20-21 वर्षाची असेल तेव्हा. छान गोड मुलगी, अत्यंत लाघवी, समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायची आणि अजिबात काही आक्रस्ताळेपणा न करता त्याच्यावरती उत्तर द्यायची. मी तिला तपासलं, त्याच्यानंतर सगळे रिपोर्ट्स मागवले आणि मग माझ्या लक्षात आलं की तिला leukemia झाला. त्या दिवसापासून मी काही तिच्या समोर गेलो नाही कधी. म्हणजे गेल्या वर्षभरातले सगळे रिपोर्ट्स मला कळत होते तिचे, पण तिच्या समोर मी नाही जाऊ शकलो. सर पण तुम्हाला तिला आता भेटावंच लागेल, कारण तिनेच डॉक्टर नाथूंकडे तशी इच्छा व्यक्त केली की तिला तुमच्याबरोबर काही अतिमहत्त्वाच्या गोष्टी शेअर करायच्या. आणि सर तुम्हीच म्हणालात ना ती समजूतदार आहे म्हणून, मग ती नक्कीच हे सत्य पचवू शकेल. प्रश्न फक्त तिचा नाही आहे, प्रश्न माझाही आहे. काय डॉक्टर कुलकर्णी, पेशाने डॉक्टर असलो तरी सुद्धा असं रोग्याला तुझं मरण इतक्या दिवसावरती आलंय हे सांगणं जरा अवघड जातं ना. असो, एक दोन एक दिवसानंतर भेट ठरवा तिची. मग उद्याच भेटणार आहात का तिला? नाही उद्या नको, उद्या मला दीपिकाकडे जायचं. सरितानी स्वानंदी समीराला दीपिकाकडे ठेवलंय सध्या, त्या दोघींना घरी घेऊन यावं म्हणतोय, नंतर कधीतरी. ठीक आहे, मग पूजा देसाई बरोबरची परवाची अपॉइंटमेंट ठेवतो. सर ते लेटर कोणी पाठवलं होतं ते कळलं का? नाही अजून, आणि कळण्याची काही शक्यताही नाही. सध्या इतक्या अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतायत माझ्या आयुष्यामध्ये, त्यामुळे मी याच्यावरती काही विचारच करणं सोडून दिले. तुम्ही करू नका. ठीक आहे, येतो. पूजा देसाई, एवढा राग नाही, बरोबरच आहे म्हणा. मी एवढे उपकार केले तुझ्यावर म्हटल्यावर इथे माझ्या आयुष्याची वाताहत करून झाली ना आता. अजून काय हवंय तुला? अजून पुरती वाताहत झाली कुठं? फार चांगली निघाली तुझ्या घरची माणसं, तो दादा आणि ती सरिता. तू फैली असल्याचं कळल्यावर सुद्धा तुझ्या पाठीशी उभी राहील. तोंड सांभाळून न राहिली. दादा आणि वहिनींना एकेरी नावाने हाक मारायची हिंमत कशी होते रे तुझी? त्यात काय मोठं सर, आपल्यासाठी सगळे अधिकारी सारखे. आपण तो कोणाचीच पूजा करत नाही, मग अहो जाओ बोलण्याचा प्रश्न येतोच कुठं? बोलून झालं असेल तर तोंड काळं करीत म्हणता. जाणारच आहे मी, राहायला नाही आलो इथं. अजून डोक्यावर छप्पर आहे माझ्या, तुझ्यासारखा रस्त्यावर नाही आलो मी. ज्या दिवशी दिवस फिरतील ना, रस्त्यावरही जागा मिळणार नाही तुला. थेट नरकात जाशील, कळलं? एक मिनिट, गायीच्या शापानं कावळा मरत नसतो आणि कावळ्याच्या शापानं गाय सुद्धा मरत नसती, कळते का काय? यावेळी त्या सरिताचा न दादांचा आधार मिळाला तुला, म्हणून हे सगळं. आपण आपल्याला नाही आवडलं, सूड अपुरा राहिला माझा. तुला त्यांच्यापासून तोडण्याच्या मिशनवरच आहे मी.